विद्यार्थी मित्रांनो इयत्ता बारावी मार्च एप्रिल दोन हजार बावीस या परीक्षेला इयत्ता बारावीचे जे विद्यार्थी बसणारे आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे असं म्हणायला काही हरकत नाही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे याने नुकतंच एक प्रगटन जाहीर केलेलं आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे तर तुम्हाला समोर दिसतंय का त्यांनी विषय असा म्हटलंय की सन दोन हजार बावीस मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करण्याच्या तारखांबाबत जाहीर प्रगटन त्यांनी केलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे विद्यार्थी सन दोन हजार बावीस मध्ये जे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता बारावी परीक्षेस बसणारे आहेत आता हे बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये नेमके विद्यार्थी कोण असणारे आहेत हे जर आपण इथं पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की जे नियमित विद्यार्थी असणारे म्हणजे रेग्युलर स्टुडंट असतील किंवा पुनर्परीक्षार्थी किंवा नाव नोंदणी प्रमाणपत्र एनरॉलमेंट सर्टिफिकेट प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी जे प्रायव्हेट कॅन्डिडेट्स असतील किंवा तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय असे घेऊन बसणारे विद्यार्थी असतील किंवा आय टी आय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी हे असे जे काही वेगवेगळ्या कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी असणारे आहेत या सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे त्याच्या तारखा त्यांनी आज जाहीर केलेल्या आहेत आणि यासाठी त्यांनी सदर परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यां चे परीक्षेचे आवेदन पत्र ऑनलाइन पद्धतीने इथं तुमच्या लक्षात -maha येईल की डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र भरावायचे असून त्यांच्या तारखा व तपशील खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे तर तो आता इथं आपण बघूया कशा पद्धतीने तो दिलेला आहे यामध्ये काही रखाणे त्यांनी दिलेत पा एक शुल्क प्रकार आहे म्हणजे नियमित शुल्कासह तारखा आणि विलंब उशीर झाल्यानंतर आपण विलंबासह तारखा असणारे आहेत उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शाखा कला व शास्त्र कला व वाणिज्यता शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डेटा वरून ऑनलाईन पद्धतीने भरावायच्या तारखा म्हणजे इथं हा जो रखाना असणारा आहे तो फक्त आणि फक्त जे नियमित विद्यार्थी असणारे आहेत यांच्या बाबतीमध्ये असणारे आहेत त्यांच्या तारखा असणाऱ्या शुक्रवार दिनांक बारा अकरा दोन हजार एकवीस ते गुरुवार दिनांक दोन बारा दोन हजार एकवीस या दरम्यान नियमित शुल्कासह महाविद्यालयामधून तुमचे आवेदन पत्र ही ऑनलाईन पद्धतीनं स्वीकारली जातील आणि विलंब झाला तर विलंब शुल्कासह सोमवार दिनांक तेरा बारा दोन हजार एकवीस ते सोमवार वीस बारा दोन हजार एकवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे अर्ज ऑनलाईन पद्धतीनं स्वीकारण्यात येणारे आहेत इथं आपण हा तिसरा रखाना जर पाहिला तर यामध्ये तुम्हाला असं दिसेल की उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी म्हणजे एच एस सी वोकेशनल स्ट्रीमचे पुनर्परीक्षार्थी नाव नोंदणी झालेले खासगी विद्यार्थी प्रायव्हेट कॅन्डिडेट श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच आय टी आय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी या सर्व वेगळ्या नियमित सोडून जे काही विद्यार्थी असणारे आहेत या सर्व विद्यार्थ्यांची आवेदन पत्रे प्रचलित पद्धतीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने भरावयाच्या तारखा त्यांनी दिलेल्या आहेत त्या तारखा आहेत नियमित शुल्कासह शुक्रवार दिनांक तीन बारा दोन हजार एकवीस म्हणजे डिसेंबरमध्ये ते शनिवार दिनांक अकरा बारा दोन हजार एकवीस या तारखा असणाऱ्या आहेत विलंब शुल्कासह दोन्ही कॅटेगरी नियमित असेल किंवा इतर विद्यार्थी असणाऱ्या यांच्यासाठी एकच तारीख दिलेली आहे ती म्हणजे तेरा बारा दोन हजार एकवीस ते सोमवार दिनांक वीस बारा दोन हजार एकवीस पर्यंत असणार आहे म्हणजे हे आपण जे नियमित आणि इतर कॅटेगरीचे विद्यार्थी असणार आहे हे लक्षात घेणं अतिशय आवश्यक असणार आहे असं मला वाटतंय महाविद्यालयामार्फत तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर एक प्री लिस्ट मिळणार आहे त्या प्री लिस्टमध्ये तुमची सगळी माहिती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा आधार कार्ड नंबर नीट पा जनरल रजिस्टर वरच जे काय माहिती असणार आहे तुमचा जो नंबर असणार आहे तो नंबर ह्या सगळ्या अचूक गोष्टी महाविद्यालयात फॉर्म भरल्यानंतर एक प्रिंट बाहेर डिस्प्ले करेल त्यावरून तुम्हाला या गोष्टी समजतील त्यातल्या दुरुस्त्या तुम्ही त्यांना सांगून त्या करून घेणं अपेक्षित असणार आहे या परीक्षेचं आवेदन पत्र महाविद्यालयामार्फत भरवण्यात भरण्यामध्ये येणार आहे यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे इथं शुल्काच तुम्हाला सांगितलेलं आहे सन दोन हजार बावीस हे अतिशय महत्वाचं आहे जे श्रेणी सुधार योजनेअंतर्गत जे विद्यार्थी आवेदन पत्र भरणारे आहेत दोन हजार बावीस मधील परीक्षेसाठी यांच्यासाठी अतिशय महत्वाची अशी आ, ही सूचना आपण म्हणूया किंवा सूचना आहे नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार वीस सन दोन हजार एकवीसच्या नियमित विद्यार्थ्यांना अथवा सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये परीक्षेमध्ये एकाच वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत आवेदन पत्र भरून परीक्षेस प्रविष्ट होता येणार आहेत म्हणजे ही अट जे विद्यार्थी श्रेणी सुधार योजने अंतर्गत आवेदन पत्र भरणार त्यांच्यासाठी खूप अतिशय महत्वाची बाब आहे त्यांनी ती नोंद करून घ्यावी म्हणजे एकाच वेळी सर्व विषय उत्तीर्ण एकाच वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत आवेदन पत्र भरता येतील हे सगळ्यात महत्वाचं आहे त्या त्यामुळे त्यापूर्वीचे असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणताही पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी श्रेणी सुधार योजना अंतर्गत परीक्षेस प्रविष्ट होणार नाही याबाबतच्या स्पष्ट सूचना विभागीय मंडळ स्तरावरून तुम्हाला या प्रकटनाद्वारे दिलेल्या आहेत हे आपण निश्चित वाचावं तुम्हाला संबंध सगळंच्या सगळं जे प्रकटन जाहीर केलेलं आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे आणि ते तुमच्या समोर आहे यातल्या काही गोष्टी तुम्हाला माहित नसतील तर तुम्ही महाविद्यालयाशी संपर्क साधू शकता परंतु आता यामध्ये कोण कारण उद्यापासूनच ही प्रक्रिया सुरू होत असल्यामुळं त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी असणार आहेत फोटो रंगीत फोटो असतील महाविद्यालय तुम्हाला त्या गोष्टी कळवेल त्या सर्व गोष्टींची तुम्हाला पूर्तता करून फॉर्म अचूक आपले विषय कोणते त्या आहेत त्यांचे नंबर्स काय असणार आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉर्म भरताना सांगितल्या जातील त्याप्रमाणे ते फॉर्म अचूक भरा फॉर्म भरल्याची एक झेरॉक्स प्रतही तुमच्याकडे काढून ठेवा म्हणजे पुढे भविष्यामध्ये काही अडचणी येणार नाहीत माध्यम लिहित असतानाही काही गोष्टी क्लिअर कट तुम्हाला आयडिया माहीत असणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा तो गोंधळ माध्यमांचा होऊ शकतो त्यामुळं संबंधित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्या त्या संबंधित महाविद्यालयातील आपण ते आवेदन पत्र ऑनलाइन पद्धतीने भरून घ्यावी त्याची प्रिंट तपासून घ्यावी म्हणजे तुम्हाला कुठेही भविष्यामध्ये किंवा परीक्षा दृष्टिकोनातून अडचण येणार नाही पुन्हा एकदा सांगतो या परीक्षेसाठी स्टुडंट आयडी जो असेल किंवा आधार कार्ड नंबर जो असणारा आहे तो अतिशय महत्वाचा आहे तो तुमच्याकडे असेल या पूर्वी महाविद्यालयाला आपण दिलेला असणारा आहे मला वाटतंय आपण अलर्ट राहावं आणि आपण आपल्या मित्रांशी आपल्या संबंधित शिक्षकांशी चर्चा करून ज्या गोष्टी लागणाऱ्या आहेत त्याची पूर्तता करून आपण वेळेमध्ये तो ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरावा म्हणजे विलंब शुल्कासहित सहित भरण्याऐवजी जी, जी काही तारीख त्यांनी नियमित शुल्कासहित सहित दिलेल्या आहेत त्या तारखामध्ये जर भरलं तर पुढील कामकाज होण्याच्या दृष्टिकोनातून ते अतिशय महत्वाचं असणार आहे मला वाटतंय या गोष्टींची नोंद आपण घेतली असेल असं मला वाटतंय पुन्हा एकदा हे जे प्रकटन असणार आहे ते तुम्ही नीट बघू शकता वाचू शकता तुम्हाला काही याच्यामध्ये काही अडचणी असतील तर काही शंका असतील तर तुम्ही यामध्ये कमेंट टाकू शकता या संदर्भामध्ये काही अडचणी असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये टाकून काही गोष्टी विचारू शकता त्याचं क्लॅरिफिकेशन हे निश्चितच तुम्हाला दिलं जाईल यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका असणार नाही परंतु आपण पुन्हा एकदा जागृत राहून या सगळ्या गोष्टी कराव्यात असं मला मनापासून वाटतंय हे आवेदन पत्र पुन्हा एकदा मी दाखवतोय तुमच्या माहितीसाठी असणार आहे हे सगळ्याच गोष्टी तुम्हाला काही अप्लिकेबल नाही आहेत परंतु याचा उपयोगही तुम्हाला करता येईल मला वाटतं या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील आपण इथं आता थांबूया धन्यवाद